नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही दहावी असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे वीस नऊ दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे आहे मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर, तर। मित्रांनो आजची जी व्हॅकन्सी आहे रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत निघालेली आहे पोलीस पाटील या पदासाठी व्हॅकन्सी या ठिकाणी आहे अर्ज तुम्ही या ठिकाणी वीस नऊ दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात सात नऊ दोन हजार तेवीसपासून अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत एकूण या ठिकाणी एकशे एकोणसत्तर जागांसाठी व्हॅकन्सी निघालेल्या आहे शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वय मर्यादा जी आहे या ठिकाणी तुमची चार सप्टेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी मोजली जाईल वय जे आहे तुमचं या ठिकाणी पंचवीसपेक्षा कमी आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त या ठिकाणी नसायला पाहिजे निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी लेखी परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे एकूण या ठिकाणी शंभर गुणांची परीक्षा तुमची होईल त्यामध्ये ऐंशी गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि वीस गुणांची तोंडी परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाईल अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्यासाठीची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याचबरोबर जाहिरातीमध्ये दे देखील दे आपण या ठिकाणी बघू शकता तुम्हाला वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या गावांसाठी वॅकेन्सी आहेत तर आपण या ठिकाणी बघू शकता जाहिरातीची लिंक जे आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यावरून आपण सर्व माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये वाचू शकता एकशे एकोणसत्तर जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे परीक्षा शुल्क जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आणि मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गांसाठी पाचशे रुपये या ठिकाणी आहे फीस पेमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच करावं लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो